देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन नेते एकत्र आले की बातमी होतेच, पण यावेळी तर हे दोन नेते एकत्र आले ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर। पहाटेचा शपथविधी करून महाराष्ट्राला धक्का देणारे हे नेते यावेळी ठाकरे सरकार पडणार का या चर्चा जोरात सुरू असतानाच एकत्र दिसले। त्यातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवला आणि राज्यभर चर्चा रंगल्या। पण चर्चा नेमकी झाली काय आणि कशाची यावर बोलू। तर झालं असं की पंतप्रधानांच्या हस्ते देहूमधील शिळा मंदिराचं लोकार्पण झालं। पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे देहूमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला। मावळ तालुक्यामधील इंद्रायणी तीरावरील श्री क्षेत्र देहूनगरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच आले। या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधानांचं देहूत आगमन झालं, पण त्याआधी पुणे विमानतळावरती पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली। यावेळी मोदी, फडणवीस आणि अजित पवार हे एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावरती आले असता उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्वागताला हजर होते। अजित पवारांनी हात जोडून मोदींचं वेलकम केलं। त्यावेळी मोदींनी अजित पवार यांच्या खांद्यावर थाप मारत त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गिरीश बापट हे सुद्धा उपस्थित होते। मोदी आणि पवार भेटीचा हा फोटो सोशल मीडियावरती प्रचंड शेअर झाला। मोदी काय बोलले याची चर्चा होणं अपेक्षित होतं, पण चर्चा भलतीच सुरू झाली। अजित पवार का नाही बोलले ही चर्चा राज्यात रंगली। कार्यक्रमामध्ये अजितदादांचं भाषण झालंच नाही, फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे तेवढे बोलले। हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनीसुद्धा केली। तर मोदींनी इशारा केल्यानंतर अजितदादांनी बोलणं टाळलं अशा आशयाची चर्चाही सुरू झाली। त्यामुळे आता हे कळायला मार्ग नाही आहे की अजितदादांनी स्वतःच मोदींसमोर बोलणं टाळलं की त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांना डावललं गेलं की आणखी काही। मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे धक्का देणारे राजकीय जोडी एकाच मंचावर असताना घडलंय हे विशेष। या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।